आपली प्रगती व आपले यश हे आपल्या सभोवती असणाऱ्या माणसांच्यावर ठरत असतं. आपण कोणत्या लोकांच्या बरोबर आहोत याच्यावर आपल्या विचारांची प्रगती आणि आपल्या कार्याची यशस्वीता अवलंबून असते. नमस्कार, मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजच्या कथेचं नाव आहे सोबत आणि ही कथा आहे एका शेतकऱ्याची आणि तो घेत असलेल्या विक्रमी उत्पादनाची. एका गावामध्ये एक शेतकरी असतो, आपल्या शेतामध्ये खूप कष्ट करत असतो आणि दरवर्षी त्या शेतामधून तो उत्पादन काढत असतो. पण त्याचं उत्पन्न हे इतर शेतकऱ्यांच्या मानानं कित्येक पटीनं जास्त असतं, किंबहुना ते उत्पन्न विक्रमी असतं. त्याच्या उत्पन्नाची चर्चा गावामध्ये सुरू होते, गावातून पंचक्रोशीमध्ये, पंचक्रोशीतून तालुक्यामध्ये, तालुक्यातून जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर त्याच्या उत्पादनाची चर्चा होत असते. इतर शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत असताना, वातावरणातील बदलांना, आर्थिक अडचणींना तोंड देऊन शेती करत असताना हा शेतकरी मात्र दरवर्षी इतक्या चांगल्या पद्धतीनं शेती करून त्यामधून विक्रमी उत्पादन कसा काढतो याचा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. मात्र हा शेतकरी आपल्या शेतामध्ये दरवर्षी योग्य पद्धतीनं राबून त्या शेतामध्ये वेगळे प्रयोग करून तो आपल्या उत्पादनामध्ये सातत्यानं वाढ करत असतो. एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक या बातमीची दखल घेतो आणि आपल्याकडच्या एका वार्ताहराला त्या शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी पाठवून देतो. तो शेतकरी तो वार्ताहर आपल्या शेतकऱ्याला शोधत त्या गावामध्ये येतो. गावामध्ये आल्यानंतर त्या शेतकऱ्याची भेट घेतो आणि शेतकऱ्याला सांगतो की मी एका मोठ्या वृत्तपत्राकडून आलेलो आहे आणि तुम्ही घेत असलेल्या उत्पन्नाची दखल राज्यस्तरावर सर्वांना मिळावी किंवा तुम्ही कशा पद्धतीनं कष्ट करता हे सर्वांना समजावं यासाठी मी तुमची एक मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि मला मुलाखत घ्यायची परवानगी मिळावी. शेतकऱ्यालाही आनंद होतो की आपण करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेतोय, त्यामुळे तोही मुलाखतीला पटकन तयार होतो. खेडेगावातला एक साधा शेतकरी असतो, त्यामुळं तो फारसे आडेवेडे न घेता त्या मुलाखतीला तयार होतो. तो वार्ताहर मुलाखत घ्यायला सुरुवात करतो, सुरुवातीची प्राथमिक माहिती विचारतो की आपण कशा पद्धतीनं शेती करता, आपली शेती किती आहे, शेतीमध्ये कोणती खतं वापरली जातात, कोणकोणती पिकं घेतात, अशा पद्धतीचे सगळे साधारण प्रश्न विचारल्यानंतर तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्या शेतकऱ्याला विचारतो की तुम्ही इतकं चांगलं उत्पादन कशा पद्धतीने घेता किंवा तुम्ही घेत असलेल्या उत्पादनाच्या यशाचं सूत्र काय आहे किंवा यशापाठीमागचं कारण काय आहे. त्यावर तो शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देतो. तो सांगतो की मी ज्या वेळेला माझ्या शेतामध्ये कोणतंही पीक लावणार असतो किंवा मी ज्या वेळेला शेतामध्ये धान्याची पेरणी करणार असतो त्यावेळेला मी आणलेलं जे बियाणं आहे किंवा मी जे बियाणं वापरतो ते सर्व बियाणं मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनाही देतो आणि त्यामुळं माझ्या शेतीचं जे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने येतं. वार्ताहराला त्या शेतकऱ्याचं म्हणणं लक्षात येत नाही. तो पुन्हा त्यांना विचारतो की नक्की तुम्ही काय करता हे मला समजलं नाही. तो शेतकरी पुढे त्यांना सांगतो की ज्यावेळेला मी माझ्या शेतामध्ये कोणतंही एक पीक घेणार असतो त्यावेळेला माझ्या शेताच्या आजूबाजूला जे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांनाही मी आणलेलं बियाणं देतो. याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेला हे बियाणं त्या शेतामध्ये लावलं जातं त्यावेळेला माझ्याबरोबर त्यांचंही बियाणं त्यांच्याही शेतामध्ये ते बियाणं लावलं जातं आणि त्या पद्धतीनं दोघांचीही रोपांची वाढ त्या पद्धतीनं होत असते. ज्यावेळेला हे बी परिपक्व व्हायला होतात किंवा ते पीक परिपक्व व्हायला होतं त्यावेळेला आजूबाजूला चांगलं पीक असल्यामुळं जी होणारी परागीभवनाची क्रिया आहे तीही चांगल्या पद्धतीनं होते आणि मला मिळणारं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि हेच माझ्या यशाचं सूत्र आहे. त्या उत्तरानं त्या वार्ताहराचं समाधान होतं की त्याच्या लक्षात येतं की शेतकरी आपल्या आजूबाजूच्या शेतीतील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही चांगलं बियाणं देऊन चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतो. तो शेतकऱ्याची मुलाखत संपून त्या ठिकाणाहून निघून जातो. ही छोटीशी गोष्ट किंवा हा एक छोटासा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो. तो सांगतो की आपल्या आजूबाजूला असणारे लोक किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावर पडत असतो. ज्या पद्धतीनं शेतकरी आपल्या शेतामध्ये चांगलं उत्पादन येण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपल्याकडे असलेलं चांगलं बियाणाचं वाटप करत होता तशा पद्धतीनं आपण जर आपल्याला जर चांगलं व्हायचं असेल तर आपल्यालाही आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीचे चांगले लोक किंवा चांगल्या व्यक्तींच्या सहवासामध्ये आपण असलं पाहिजे, तरच आपल्या विचारावर आणि आपल्या कृतीवर त्याचा चांगला परिणाम होईल. आपण जर सतत अशा चांगल्या लोकांच्या आणि प्रभावशाली लोकांच्या सोबतीत जर असू तर आपल्या कर्तृत्वावरही त्याचा परिणाम होईल आणि आपल्यालाही यशापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तींची सोबत करू त्यावेळेला निश्चितच आपल्याला ती चांगली सोबत असणं किंवा चांगल्या व्यक्तींचे आपण सोबत असणं हे खूप गरजेचं आहे. ही छानशी कथा आपल्याला कशी वाटली हे मला कमेंटच्या रूपामध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी छान छान कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.